केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचा 10वा वर्धापन दिन या निमित्तानं रानसई गावामध्ये आदिवासी महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेट पाटील, डॉक्टर गिरीश गुणे यांची प्रमुख उपस्थिती होती. वन्यजीव आणि निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचा 10वा वर्धापन दिन शनिवारी उरण तालुक्यातील रानसईवाडी इथं मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्धापन दिनाचं औचित्य साधून रानसई विभागातील आदिवासी महिलांचा मेळावा रानसई गावामध्ये आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचं उद्घाटन रोटरी डिस्ट्रिक्ट 313 पास्ट गव्हर्नर तथा सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर गिरीश गुणे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष तथा रोटरी क्लब ऑफ उल्वे नोडचे अध्यक्ष रविशेट पाटील यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी कर्नाळा टीव्हीचे संपादक हरीश मोकल, वेशवी ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र मुंबईकर, वहाळ साई मंदिरचे ट्रस्टी मोका मडवी, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजचे अध्यक्ष राजू मुंबईकर, रोटरी क्लब ऑफ उल्वे नोडच्या उपाध्यक्षा डॉक्टर दीपाली गोडघटे, माजी सैनिक निलेश म्हात्रे, रोटरियन निलेश सोनावणे, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष स्नेहल पालकर, रांजणी ग्रामपंचायतीच्या सरपंच गीता भगत, सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे पदाधिकारी रोटरियन्स यांच्यासह आदिवासी बांधव आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना डॉक्टर गिरीश गुणे यांनी आदिवासींना भेडसावणाऱ्या प्रश्नांवरती प्रकाश टाकला. ते म्हणाले की आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी राजू मुंबईकर आणि त्यांचे सहकारी कसोशीनं प्रयत्न करतात, मात्र रविशेट पाटील यांनी या विभागाचं नेतृत्व करावं आणि आमदार म्हणून इथल्या समस्या मार्गी लावाव्यात अशी अपेक्षा डॉक्टर गिरीश गुणे यांनी व्यक्त केली. काही म्हणजे तुम्हाला घरी बसून किंवा तुमच्या ऑफिसमध्ये बसून किंवा चांगल्या ठिकाणी बसून सगळ्या गोष्टी करत असताना केवळ नुसतं इथं यायचा त्रास नाही, वेळ द्यायची यायचा, शारीरिक त्रास घ्यायचा, आर्थिक तोशी करायची आणि आपल्यासाठी काहीतरी करायचं असं हे जे स्थान कार्य या सगळ्या संस्था करतायत त्याबद्दल त्या सगळ्यांचं मी आभार मानतो, सगळ्यांचं कौतुक करतो. जाहीरपणे सांगतो, उद्या जर रविशेट आमदारकीला उभे राहिले तर मग सगळे रविशेटना मत द्या. त्यात काही वावगं नाही आहे सगळ्यांच्या. हे बघ राजू, हे सगळ्यांच्या मनातलं मी सांगतोय, लोक उघडपणे बोलणार नाहीत. मला कुठचं राजकारणात काही इंटरेस्ट नाही आहे, पण रविशेट माझे मित्र आहेत म्हणून पण सांगत नाही. पण जे कार्य रविशेट करतायत त्या कार्यासाठी कोणी सांगायची गरजच नाही, मी पण सांगायची गरज नाही. तुम्ही फक्त पुढे या रविशेट, लोक तुमच्या बरोबर असणार आहेत. ह्या सगळ्या या आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि आम्हाला सगळ्यांना जो आदर सत्कार मानसन्मान दिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, आयोजकांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान राजू मुंबईकर यांच्या कामाचं कौतुक करताना पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी रानसई विभागातील आदिवासींकरता रस्ता बनवून देण्याचं आश्वासन दिलं. आदिवासी बांधवांसाठी एवढे सगळे कार्यक्रम एका जागी आणणारा माणूस खरोखर मी तर म्हणेन तुमच्यासाठी देव माणूस राजूच आहे, 100% आहे आणि त्याला ती उपमा दिलीच पाहिजे. पण खरोखर आज आम्ही बघितलं की इथून 8 किलोमीटर तिथून येताना आम्ही 10-12 गाड्या, जसं कानवा लागतो आपण उटीला वगैरे जातो तो कानवा वेगळा असतो, परंतु ह्या कानव्यामधून आज येताना रविशेटच्या गाडीला मी मागून बघत होतो, दगडं किती लागत होते त्यांना आल्यावर सांगितलं. पण हा गाडीला लागला एक वेळ चालेल, परंतु खरोखर जे रोज ठेचा तुमच्या पायांना लागतायत, खरोखर या ठेचा आता लवकरच मला वाटतं जिल्हा परिषदेच्या मार्गातून आपण काहीतरी त्याच्यातून एक मार्ग काढू एवढं देखील मी तुम्हाला आश्वासन करतो. इथे आम्ही कुठलेही खोटे वादे द्यायला तुम्हाला आलेलो नाही आहोत किंवा कुठलं इलेक्शन सुद्धा नाही आहे, परंतु एक आज जे आम्ही बघितलं येताना काय अवस्था होते, खरोखर आज पनवेल उरण तालुक्यामध्ये देखील सर असे रस्ते अजून आहेत, अशा वाड्या आहेत आणि ज्यांच्यापर्यंत काही पोहोचू शकत नाही. तर नक्कीच राजू, आज हा उजाला तू इथे आणलेला आहेस, उजेड जो तू इथे आणलेला आहेस तो रस्त्यामार्फत देखील आपण कसा आणायचा त्यासाठी प्रयत्न 100% प्रामाणिक प्रयत्न आम्ही जरूर करणार. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना रविशेट पाटील यांनी प्रीतम म्हात्रे यांच्याबद्दल गौरव उद्गार काढले. ते म्हणाले की पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे म्हात्रे यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये वचनाला प्राधान्य दिलेलं आहे, त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकत प्रीतम म्हात्रे हे देखील समाजसेवा करतात.
त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द ते निश्चितच पुरा करतील अशी मला खात्री आहे, असं प्रतिपादन रविशेठ पाटील यांनी केलं. आणि खरोखर तुम्ही रोजचे येणं जाणं जे करताय आणि एवढ्या खडीच्या रस्त्यात असतील, प्रीतमदादांनी एक तुम्हाला अभिवचन दिले आहे का मी ते करणार. आजपर्यंतचा एक वादा आहे की प्रीतमदादांनी पनवेलला पाणी नसलं स्वतःचे टँकर चालू केलेले आहेत, पनवेलला कुठला रस्ता नाही झाला स्वतःच्या पदरची पदरमोड करून ते रस्ते केलेले आहेत. अशा पद्धतीचा नेता जेव्हा बोलतो तेव्हा आम्हाला माहीत आहे 100% तो होणार. आणि खरोखर आनंदाची गोष्ट, राजू मुंबईकर तुम्हाला मनापासून धन्यवाद, की स्वार्थ त्याचं काय होतं बघा. आम्हाला सांगितलं दादा इकडनं येऊ नका, कल्यावरनं येऊ नका, इकडनंच या जरा, म्हणजे दाखवायचा होता रस्ता आणि तो आज ते पदरात पाडून घ्यायचा होता आपल्या, म्हणून तो चांगलं काम केलंय त्याच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार दोघांसाठी आपण ताले वाजवूया. लवकरात लवकर पावसाळ्याच्या अगोदर रस्ता चालण्यालायक व्हायला पाहिजे. यावेळी आदिवासी भगिनींना संबोधित करताना राजू मुंबईकर यांनी येत्या 6 महिन्यांच्या आत रानसई परिसर नो लिकर झोन करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं. दादानी जो शब्द गेल्या वर्षी दिला होता की या माझ्या रानसई ग्रामपंचामध्ये नो लिकर झोन करायचा आहे आणि येत्या 6 महिन्यामध्ये पूर्ण करण्यासाठी माझ्या सर्व आया बहिणींचा मला सपोर्ट हवा आहे. पाहिजे का नाही? फुगे बंद करायचे की नाही? फुगे बंद झाले की पाहिजे? नको का? बोला लवकर, हात उंच करा. दारू बंद करायची का? आणि लवकरच आपण इथे इलेक्शन घेऊ, टेन्शन नका घेऊ. नो लिकर झोन ही अवस्था. अरे मर मरायचं, 500 रुपये कमवायचं, त्याच्यातून 250 रुपयाचे एक बिल आणायची, घरी येऊन काय तर कुठेतरी पैसे खिशातून पडलेले असतात. पण तुम्ही सर्वांनी महिलांनी निर्धार करायचा की येत्या 6 महिन्यामध्ये रानसई ग्रामपंचायत पूर्ण दारू मुक्त झालीच पाहिजे, झालीच पाहिजे आणि होणारच हा निर्धार तुम्ही करायचा आहे. या कार्यक्रमादरम्यान रानसई परिसरातील निराधार आदिवासी महिलांना राजू मुंबईकर यांच्या वतीनं साड्यांचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत सदस्य श्याम लेंडे, रानसई शाळेतील शिक्षिका श्रीमती कडू यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान उरण येथील स्टेप आर्ट डान्स अकॅडमी मार्फत नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. एकूणच आदिवासींच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या राजू मुंबईकर यांच्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीच्या इतक्या वर्षानंतर देखील मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या येथील आदिवासींना आशेचा किरण दिसू लागलेला आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट लक्ष्मीकांत ठाकूरसह सुनील ठाकूर, कर्नाळा टीव्ही, रानसई, चिरनेर.